विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18वा वदनी गौरविता हा या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, काल आपण या पाठामध्ये अन्नाची नासाडी करू नये, अन्नाचं महत्त्व जे भुकेलेले आहेत त्यांना आपण द्यावं आणि आपल्याला जे पाहिजे तेवढंच आपण आपल्या पानामध्ये ताटामध्ये घ्यावं, तर ही माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. श्रुती आपल्या वर्गात गेल्यानंतर या वर्गातल्या आपल्या मॅडमने या श्रुतीला विचारलं की आज 31 डिसेंबर आहे, तुझा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे, उद्यापासून 9 वर्ष सुरू होत आहे. मग बऱ्याच जणांनी आपल्याला जमेल अशा पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रुतीला मात्र काही उत्तर देता आलं नाही. ती आपल्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर आपल्या आईला बाबाला तिने विचारलं. याबरोबर आपल्या नातेवाईकाचा जो एक वाढदिवस होता हा या वाढदिवसाला गेल्यानंतर या श्रुतीनं डिशमध्ये दिलेलं फक्त गुलाबजामुन खाल्ले आणि बाकीचे जे काही कचोरी वगैरे पदार्थ आहेत हे पदार्थ आहे असं ठेवलं आणि मेशीनमध्ये अशी डिश ठेवली. मग हे उरलेलं अन्न वाया गेलं. मग आई तिच्यावर रागावली, तू असं हे का केलं, कारण ज्याला खरोखरच भुकेची गरज आहे, ज्यांचं पोट उपाशी आहे ते खातील, त्यांना मिळेल, आणि आपण गरज नसताना एवढं अन्न घ्यायचं ते वाया घालवायचं टाकून द्यायचं हे काही बरोबर नाही. मग हे जेव्हा श्रुतीच्या आईनं श्रुतीला पटवून दिलं तेव्हा श्रुतीला कळलं की बरोबर आहे, आपणाला मॅडमने विचारलं तेव्हा आपण हाच नवीन वर्षाचा संकल्प करा होता काय, तर आपण जेवढं पाहिजे तेवढं ताटात वाढून घ्यावं, उरलेलं टाकून देता आपण या ठिकाणी ज्याला गरज आहे ते खाते असा संकल्प तिनं करायचा ठरवलं. मग पुन्हा तिनं विचार केला की ज्यावेळी आपण स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाला गॅस लागतं, इंधन लागतं, चुलीवर लाकडं लागतात, अजून या ठिकाणी तेल वगैरे जे काही साहित्य लागतं स्वयंपाकाला, मग ज्यावेळी आपण टाकून देतो त्यावेळी हे सगळं वाया जातं. मग भविष्यामध्ये या ठिकाणी जे इंधन आहे, लाकूड आहे, हे जर संपलं तर येणारी जी काही पिढी आहे या पिढीनं नेमकं काय करायचं, त्यांनी आपलं जीवन कशाप्रकारे जगायचं, काय खाऊन जगायचं, तर अशा अनंत अडचणी आहेत. आणि मग याचा आपण जर विचार केला तर आपण काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे. आपणाला जेवढं पाहिजे तेवढंच आपण घ्यावं आणि उरलेलं ताटामध्ये पानामध्ये खरकटं किंवा उष्ट अन्न ठेवू नये आणि ते टाकून मात्र देऊ नये. तर अशा प्रकारची माहिती आपण काल तासाला या ठिकाणी पाहिलेली होती. आता बघा या पाठामध्ये इथं दाखवलेलं आहे, बघा गॅस आहे, इंधन आहे, हे तयार केलेले पदार्थ आहेत, हे धान्य आहे, या ठिकाणी ताटामध्ये जे राहिलेलं खरकटे पदार्थ ही आई या ठिकाणी धुवून टाकते आहे, त्यानंतर या ठिकाणी कचरा कुंडीमध्ये अशा प्रकारचं उरलेलं अन्न वाया गेलेलं आहे. मग याचा सगळ्याचा आपण या ठिकाणी काय केला पाहिजे, तर इथं विचार केला पाहिजे. आणि मग हा विचार जर आपण केला नाही तर हे अन्न वाया जाईल. मग अशा प्रकारे अन्न वाया घालून हे बरोबर नाही, कारण अन्न हे आपल्या घरामध्ये सहजासहजी येत नाही. जरी मुलांना माहीत नसेल तरी आई वडील याच अन्नासाठी आपली कशाप्रकारे धावपळ करतात आणि एवढी धावपळ केल्याशिवाय आपल्या घरात अन्न येत नाही याचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं वाटेल की आपण अशा प्रकारे अन्न वाया घालण्याचा प्रयत्न कधीही करायचा नाही. आपण पानामध्ये चपाती, भाकरी, भात असे कितीतरी अन्नपदार्थ टाकतो त्यामुळे धान्याची देखील नासाडी होते. अन्न शिजवणाऱ्यामध्ये शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या, चपात्या करणारे, भाजी चिरणारे, अन्न वाढणारे, भांडे घासणारे आणि धुणारे अशा अनेक व्यक्तीचं या ठिकाणी काय होतं तर कष्ट वाया जातात. उरलेले अन्न कचरा कुंडीमध्ये आपण फेकून देतो. अन्न खराब झाल्याने त्या परिसराला दुर्गंधी पसरते. अन्न कचरा हे एक या ठिकाणी काय झाले तर अशा प्रकारे तर समस्या बनू लागलेली आहे. मग ही समस्या या ठिकाणी जर आपल्याला बंद करायची असेल तर आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, विचारपूर्वक ताटामध्ये अन्न या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि मग हे अन्न वाया घालण्याचा प्रयत्न आपण कधीही करायचा नाही. बघा, आता जरा आपण विचार केला पाहिजे काय, वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे,
सहज स्मरण होते आपल्या बांधवाचे कृषी वल कृषी कर्मी राबते दिनरात श्रमिक श्रम करुणी वस्तु त्या निर्मितात स्मरण करुणी तयाचे अन्न सेवा खुशाल उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला दिवसभर राबणारे हात की त्यांनी राबल्याशिवाय अन्न आपल्यापर्यंत पोहोचत नाही मग कष्ट करणारे आहेत स्वयंपाक करणारे आहेत या सगळ्यांचा आपण या ठिकाणी जर विचार केला विचारपूर्वक तर अशा प्रकारे आपण अन्न वाया घालणार नाही आणि मग आपण काय करा हे सगळं विचारपूर्वक विचार करा आणि मगच काय करा आपण तोंडामध्ये अन्न टाका म्हणजेच काय पाठाचं नाव आहे वदनी कवळे घेता तोंडामध्ये आपण मुखामध्ये घास घेताना आपण काय करा विचार करा की आपण जे खातो आहे हे कशा प्रकारे इथं घरामध्ये पोहोचलेलं आहे यासाठी किती जणांनी कष्ट केलेलं आहे किती जण राबलेले आहे या सर्वांचा आपण विचार पूर्वक या ठिकाणी विचार केला पाहिजे आता बघा अजून या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा लेखकाने इथं या ठिकाणी जीवनाची पंगत पडलेली आहे इथं टेबलवर या ठिकाणी काही जेवण करत आहे इथं या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे ते आपण घेतो जेवढं पाहिजे तेवढंच आणि इथं या ठिकाणी आपण काही गोष्टी किंवा काही अन्न भिकाऱ्याला पण दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विचारपूर्वक याचा विचार केला पाहिजे जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नका जेवताना लोक जे मागत आहेत ते पदार्थ त्यांना मिळत आहेत का एवढे यजमानाने पाहणे गरजेचं आहे लोक पोटभर जेवतात हवे ते मागून घेतात त्यांना जास्तीचे अन्न या ठिकाणी वाढवू नका मग जेवढं पाहिजे तेवढंच या ठिकाणी द्या जास्त या ठिकाणी आपण देऊ नका आपल्या समारंभाचे स्वरूप मर्यादित ठेवून जेवणामध्ये देखील अन्न पदार्थाची संख्या कमी ठेवावी जेणेकरून बनवलेले सर्व अन्न पदार्थ खाल्ले जातील आणि ते संपतील सुद्धा तर अशा प्रकारे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा आपण जर विचार केला तर अशा प्रकारे अन्न हे कधीच वाया जाणार नाही स्वेच्छा भोजनामुळे जेवणारे लोक त्यांना हवे तेच व हवे तेवढेच पदार्थ वाढवून घेतात त्यामुळे पानात पदार्थाचे निर्जल होत नाही व अन्न वाया जात नाही वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा गरजू आणि मुखी त्यांना आपण काय केलं पाहिजे दिलं पाहिजे हे चित्रात दाखवलेलं आहे अन्नावर अवाजवी खर्च करून अन्न वाया घालण्यापेक्षा त्या पैशातून गरजू गरीब होतकरून विद्यार्थ्यांना व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती आणि मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये पार पाडून जेवणावळीला फाटा द्यावा त्यातून वाचणारी रक्कम एखाद्या अनाथ आश्रमाला देणगी म्हणून द्यावी तर त्यामुळे समाजातील दुःखितांना गरजूंना थोडासा काय होईल तर दिलासा मिळेल तर हेच आपल्याला या ठिकाणी या पाठामध्ये शिकायचं आहे बघा आता कुपोषण ही एक मोठी समस्या आहे आदिवासी दुर्गम भागात या समस्येचं भयावह स्वरूप पाहायला मिळतं आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्नाच्या आधारे माहिती करून घ्या ही समस्या का निर्माण होते या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करतायत या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात तुमच्या परिसरामध्ये एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्यासाठी काय कराल ते आपण काय करायचं आहे आपल्या मुलीमध्ये लिहून आणायचं आहे तर या ठिकाणी हा पाठ इथं संपलेला आहे या पाठाच्या खाली असणारे स्वाध्याय आहे हे स्वाध्याय आपण काय करा लिहून आणायचे आहेत.